या ताटवीचा घटक चौकोनाच्या रचना व चौकोनाच्या प्रकार या घटकाविषयी आपण आज अभ्यास करणार आहोत तर चौकोन कशाला म्हणायचं तर चौकोन म्हणजे काय की चार बाजू व दोन कर्ण व चार कोण यापासून मिळ तयार होणाऱ्या घटकाला आपण काय म्हणतो चौकोन असे म्हणतो मग चौकोन चौकोनामध्ये बघा चार बाजू हे बघा एक बाजू दुसरी बाजू तिसरी बाजू आणि ही चौथी बाजू हे ज्यावेळेस एकत्र येतात त्यापासून काय म्हणतो चौकोन बनतो मग दैनंदिन जीवनात जर आपल्याला उदाहरणं घ्यायची असतील तर घराचे दरवाजा बघा खिडकी बघा जास्तीच उदाहरण घ्यायचं असेल तर तुमच्या समोर असलेली कंपास पिटी बघा किंवा साधारण तुमच्या हातात असलेली पट्टी बघा पट्टीसुद्धा एक प्रकारचा तो पण काय आहे एक चौकोनाचाच प्रकार आहे हे बघा आता माझ्या हातात एक डस्टर आहे डस्टरला बघा चार बाजू आहेत एक दोन तीन आणि ही चौथी बाजू हे जे आहेत हे चार कोण आहेत यापासून हे डस्टर बनलेलं आहे म्हणजेच काय हे ज्यावेळेस सगळे घटक एकत्र येतात त्यावेळेपासून जे बनतं त्याला आपण काय म्हणतो चौकोन म्हणतो मग आता यालाच आपण चौकोन म्हणतो का इकडं बघा आता ही जे आपण दरवाजा बघतो मग हा दरवाजा आणि हा चौकोन याच्यामध्ये फरक पण आहे बघा हा आयत आकृती आहे याला आपण आयत असं म्हणतो मग आता हेच चौकोनाचे काय पाडतात प्रकार पाडतात मग त्याच प्रकारांविषयी किंवा त्यांच्याविषयी जे काय गुणधर्म आहेत ते गुणधर्म या प्रकारणामध्ये आपण काय करणार आहोत अभ्यासणार आहोत